विभाजन विभिषण स्मृति दिवस प्रदर्शनी का उद्घाटन जो विभाजन को दर्द बताता है और स्वतंत्रता सेनानियों और विभाजन से विस्थापित परिवारों के सम्मान में भावपूर्ण समारोह आयोजित किया गया है उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस प्रदर्शनी का उद्घाटन करेंगे और शाम चार बजे अध्यक्ष के तौर पर कार्यक्रम में शामिल होंगे प्रदर्शनी चौदह से सत्रह अगस्त तक सुबह दस बजे से रात आठ बजे तक खुली रहेंगी आइए डालते हैं एक नजर चौदह अगस्त विभाषण विभिषिका स्मरण दिवस आजादी के अमृत का जश्न मनाते हुए संघर्ष में पुरानी पीढ़ी के बलिदान से नई पीढ़ी को अवगत कराने के लिए केंद्र सरकार की ओर से उस समय की जानकारी देने के लिए एक प्रदर्शनी का आयोजन किया गया जिला सूचना कार्यालय नागपुर ने कलेक्टर कार्यालय नागपुर के मार्गदर्शन में प्रदर्शनी का आयोजन किया स्थान पर विभाषण के समय की दुर्लभ तस्वीरें अखबारों में तत्कालीन स्थिति और विभाजन की भयावहता की जानकारी बावन तखते इस स्थान पर लगाए गए हैं प्रत्येक फ्रेम पर विभाजन की जानकारी दी गई है इसके अलावा इस स्थान पर दुर्लभ लोक प्रदर्शनी का भी आयोजन किया गया जिसका लाभ नागरिक ले ऐसी अपील कलेक्टर आर विमला द्वारा दी गई है जिसके बाद जिलाधिकारी आर विमला ने उपस्थित सभी पत्रकारों को तिरंगा देकर स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं दी याच्या हे आठवण करायचं कारण काय म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारखं जे आहे जनरेशनची आपली जी लोकं आहेत मला वाटत नाही आपण कधी हे अनुभवलं असेल की संघर्ष काय असतं स्वतंत्रता मिळवायचं आणि आपल्याला कल्पनासुद्धा नसेल की कशा प्रकारचे जे त्याग आणि परिश्रम आणि जे काय त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय त्यांना अडचणी समोर जायला लागलं असेल हे स्वतंत्रता आपल्या मिळवण्यासाठी तरी फक्त आपल्या थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाचे तर आहेच पण ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या आणि माझ्यासारखं जे नॉर्मल ह्युमन बिंग्ज आहेत त्यांच्यावर जे काय पराकाष्ठा त्यांनी घेतलं त्यांच्यावर जे काही अडचणी आल्या ते आपण जेव्हा आठवण करू तर आपल्याला जे स्वतंत्रता मिळालेली आहे त्याचं आपल्याला वाटतं मोल जास्त राहणार आहे आणि आपण ते बघितल्यावर आपल्याला आपल्या देशासाठी किती आपण आणखीन परिश्रम करायला पाहिजे आपल्यामध्ये मनामध्ये कशाप्रकारे आणखीन त्यागाची भावा भावना असायला पाहिजे आणि ही भावना अशी असायला पाहिजे की आपल्यासाठी देशच म्हणजे नेहमी आपल्याला आपण विचार करतो की राज्य आपल्यासाठी काय करतो शासन आपल्यासाठी काय करतो पण आपण शासनासाठी काय करतो आपल्या ज्या छोट्या ठिकाणी आपण जिथे पण आहोत आपल्या परीने आपण परिपूर्णतेने आणि परिपक्वतेने एक नागरिक म्हणून ना आपण कितपत काम करतो आपल्या देशासाठी आणि आपलं स्वतःचा जो आपण अस्तित्व आहे त्यासाठी आपण किती झटतोय की कि आपण एक राष्ट्रामध्ये अशा राष्ट्रामध्ये जिथे स्वतंत्रतावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाही खरं आज आपण कुठल्याही देशामध्ये दुसऱ्या ठिकाणी गेलो तर अशा प्रकारे स्वच्छंद बोलणं फिरणं वागणं आणि कोणत्याही प्रकारची मग ती भीती नसते की मला कोणीतरी दडपण आहे का की मी माझं जे भावना आहे मुक्तपणे मी व्यक्त केलं तर माझ्यावर निर्बंध येतील का असं दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये आपण जाऊन बोलू शकत नाही तर ते एक आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य ज्या खऱ्या अर्थाने आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये मिळालेलं आहे तर मला असं वाटतं हे दुसऱ्या कोणत्याही देशामध्ये नसणार आहे आणि हे मिळण्यासाठी आपल्या लोकांनी त्याच्यासाठी खूपच पराकाष्ठा केलेल्या आणि विशेषतः पार्टिशन जेव्हा झालं तर द्वेष मनामध्ये मा कसं राहू शकतो कोणाच्या हे ब्रिटिशांनी खूप बऱ्यापैकी बिंबवलेलं आहे आपल्याकडे आपल्या देशाला जर आपण बघितलं तर आपल्याकडे अनेक जात पंथ आणि जे विविध प्रकारच्या ज्या भाषा आहेत शैली आहेत परंपरा आहेत तर एकदम असं एक वेगळ्या प्रकारचं आपण पुष्पगुच्छ आहोत जे सगळ्या चांगल्या प्रकारे आपण तेव्हापासून नांदून आलेलो आहे आणि आपण अपन आपली संप्रदाय जे आहेत भारताची हे समे संप्रदाय है एन आहे एनबीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षेत्रजा देशमुख